मृतक के परिवारों के साथ न्याय कर दोषियों पर कार्रवाई करे, ऐसी मांग आयोजित पत्र परिषद में की गई। ज्योति तहसील के मौजा पाटागोड़ा निवासी जीवन राजाराम टोकरे और मौजा टेका मांडवा के संतोष राजेंद्र शिंदे दोनों ही मृतकों के परिवार को न्याय मिले, आरोपी पर अपराध दर्ज कर गिरफ्तार करे। इस मांग को लेकर लोक स्वराज आंदोलन द्वारा बेमियादी धरना आंदोलन जिला अधिकारी कार्यालय के सामने किया गया। इस आंदोलन की दखल जिलाधिकारी और जिला पुलिस अधीक्षक ने लेकर आंदोलनकारियों का निवेदन स्वीकारा। आंदोलनकारियों को समाधानकारक जवाब मिला। इस संदर्भ में आयोजित पत्र परिषद में जानकारी देते हुए एडवोकेट गायकवाड़ ने दोषी पर कार्रवाई की जाए, सीआईडी द्वारा मामले की जांच होनी चाहिए, दोनों ही मृतक के परिवार को सानुग्रह अनुदान मिलना चाहिए, ऐसी मांग की। नंबर एक, रुग्ण सेवक जीवन राजाराम टोकरे वय वर्ष 24 ज्योति तालुका, आणि दुसरे आहेत संतोष शिंदे वय वर्ष 24, यांचा दोन्ही युवकांचा अतिशय क्रूरपणे वाईट पद्धतीने आणि कट कारस्थान करून पूर्व प्लॅनिंग करून आणि पोलिसांना मॅसेज देऊन डॉक्टरांना मॅनेज करून मारणाऱ्यांना सुपारी देऊन त्यांचा बिलकुल अतिशय वाईट परिस्थितीने खून केलेला आहे आणि हे आम्हाला सहन न झाल्यामुळे आणि वारंवार पोलिसांना आम्ही मागणी करत होतो का तपास आहे का झाला आहे का योग्य पद्धतीने आपलं कामकाज सुरू आहे का, तर त्यांनी हो हो म्हणून आम्हाला डावलवलं, टोलवाटोलवी केली आणि म्हणून आम्ही या ठिकाणी धरणेला बसलो। आणि या धरणेला बसत असताना आमची दखल आदरणीय या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी साहेब आणि दुसरे अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी दखल घेतलेली आहे, आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे। इथे बसलेल्या सर्व आमच्या प्रतिष्ठित नागरिकांसहित पदाधिकाऱ्यांसहित आम्ही जाऊन शिष्टमंडळाशी चर्चा केलेली आहे, त्यांनी आम्हाला अतिशय समाधानकारक उत्तर दिलेलं आहे आणि या दोन्हीही प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि आमच्या पातळीवर जातीने लक्ष घालून आम्ही त्या ठिकाणी दुसरे अधिकारी नेमून आम्ही प्रामाणिकपणे या हा तपास करू आणि गुन्हेगारांना अटक करू, तर आमच्या मागणी आहेत। नंबर एक, या ठिकाणी त्या पोलिसावर सीआयडी चौकशी करून ते दोषी आहेत आणि दोषी तर आढळणारच आहेत, त्यांना नोकरीहून खारिज करावं, पदमुक्त करावं। त्याचप्रमाणे या ठिकाणी 1800 अंतर्गत दोन्ही प्रकरणामध्ये गुन्हे नोंदवावेत, त्याचप्रमाणे सीआयडी तर्फे ही चौकशी करण्यात यावी, त्याचप्रमाणे या दोन्ही कुटुंबाला सानुग्रह अनुदान मिळालं पाहिजे, हे आमच्या मागण्या आहेत आणि 302 प्रमाणे हे दोन्ही आरोपी भेटले पाहिजे।